हाय फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेंगदाणा चटणी। तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शेंगदाणा चटणी बनवली जाते। आजची आपण चटणी बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईलमध्ये, एकदम चटपटी तशी मस्त चटणी। माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। चला तर मग पाहूयात शेंगदाणा चटणीसाठी लागणारं साहित्य। एक मोठा बाऊल इतके शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून त्यांची साल काढून मी घेतलेली आहे, आणि त्याच बाऊलनी एक बाऊल आपण सुकं खोबरं खिसून घेणार आहोत, आणि त्याच सेम बाऊलनी फुटाण्याची डाळ। हे सगळे मी एका बाऊलच्या मापाने घेतलेलं आहे। वजनाने जर तुम्हाला माप हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे। आणि तयार होणारी चटणी ही 1 किलो शेंगदाणा चटणी बनणार आहे। त्यानंतर अर्धा बाऊल इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धा बाऊल इतके फ्रेश कढीपत्त्याची पाने। कढीपत्ता हा फ्रेशच घ्या, त्याच्याने चटणीला छान टेस्ट येते। त्यानंतर 4 चमचे धणे आणि 3 चमचे जिरे घेतलेले आहेत। त्यानंतर 12 ते 15 चमचे इतकी काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची आहे। याच्याऐवजी बेडगी मिरचीची पावडर घेतली तरी चालेल, जी कमी तिखट असते पण रंग छान लाल असतो। 1 चमचा हिंग पावडर, 4 ते 5 चमचे मीठ, त्यानंतर 1/2 वाटी चिंच आणि 1/2 वाटी गुळ मी घेतलेला आहे। याच्याने आपल्या चटणीला खूप चटपटी तशी टेस्ट येणार आहे। आणि फोडणीसाठी 2 ते 3 मोठे चमचे किंवा 1/2 वाटी तेल। आता करूयात चटणीची फोडणी। याच्यासाठी एखादी मोठी कढाई घेऊन त्याच्यामध्ये 1/2 वाटी तेल घालायचं आहे। तेल कडकडीत गरम झाले की आता याच्यामध्ये घालूयात 1 चमचा हिंग पावडर। त्यानंतर घालायचे आहेत 1/2 बाऊल तीळ, आणि तीळ व्यवस्थित आपल्याला आता परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये। तीळ जितके व्यवस्थित तळले जातील तितकं चटणीला टेस्ट येणार आहे। तीळ छान तळून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये घालूयात कढीपत्ता, आणि कढीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। कढीपत्ता ओलसर नाही राहिला पाहिजे, व्यवस्थित तळा गेला पाहिजे। आणि यानंतर घालूयात जिरे आणि धणे। 3 चमचे जिरे आणि 4 ते 5 चमचे धणे मी घेतलेले आहेत, आणि हे सगळंही तेलावर छान परतून घ्यायचं आहे। हे पहा, कढीपत्ता एकदम छान कुरकुरीत तळला गेलेला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 बाऊल सुकं खोबऱ्याचं खीस, आणि हे खोबरंसुद्धा आपल्याला छान आता परतून घ्यायचं आहे। आणि या सगळ्या गोष्टी परतत असताना गॅस अगदी मीडियम मी ठेवलेला आहे, आणि खोबरंसुद्धा छान कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। म्हणजे चटणी खमंगीही लागते आणि खोबऱ्याची नीट पावडरही होते। 2 मिनटं लागलेली आहेत आणि खोबरं आता छान कुरकुरीत परतून झालेलं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत फुटाण्याची डाळ। जिरे, धने, कढीपत्ता, तीळ, सुकं खोबरं या सगळ्यामुळे ही चटणी तर खूप टेस्टी होणारच आहे, पण फुटाणे डाळ आपण जी घालतो तीही या चटणीची टेस्ट वाढवते। पण आपली शेंगदाण्याची चटणी एकदम छान ड्राय आणि पावडर होण्यासाठी फुटाणा डाळीची खूप मदत होते। आणि फुटाणे डाळसुद्धा आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायची आहे। आणि आता याच्यामध्ये घालूयात आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच शेंगदाण्याची डाळ। आणि शेंगदाण्याची डाळ मी फक्त मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये। गॅस मी बंद करणार आहे कारण आपण शेंगदाणे ऑलरेडी भाजूनच डाळ केलेली आहे। आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, त्यासाठी 5 ते 10 मिनटं याला असंच ठेवून देऊयात। तोपर्यंत माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका। आणि हे सगळं आपलं चटणीचं मिश्रण आता थंड झालेलं आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 4 ते 5 चमचे मीठ आणि मिरची पावडर, सोबतच 1/2 वाटी गूळ आणि 1/2 वाटी चिंच। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मीठ आणि मिरची पुडचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता।
आणि हे सगळं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याची चटणी वाटून घेणार आहोत. यासाठी हे मिश्रण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेऊयात आणि वाटून झालेली चटणी आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेऊयात, कारण आपल्याला नंतर ही चटणी सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. अशा प्रकारे सगळी चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि ही चटणी सगळी वाटून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. चिंच, गूळ, तिखट मीठ हे सगळं छान मिक्स झालं पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान सुटसुटीत पावडर अशी आपल्या शेंगदाण्याच्या चटणीची झालेली आहे. त्याचप्रमाणे चवीला सुद्धा खूप छान खमंग चटपटीत अशी ही चटणी बनते. तर अशी ही साऊथ इंडियन शेंगदाणा चटणी किंवा शेंगदाणा पोळी तुम्ही कशासोबतही एन्जॉय करू शकता. गरम गरम चपातीसोबत किंवा भातासोबत तूप चटणी खा, दह्यासोबतही तितकीच छान टेस्ट येते. मसाला डोसा बनवत असाल तर गन पावडर ऐवजीसुद्धाही तुम्ही चटणी वापरू शकता. अशी ही मल्टीपर्पज चटणी आहे, नक्की करून पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा. बाय बाय.